रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. आज वातावरण खराब आहे तरी सुद्धा या प्लॉटला 70 दिवस झाले, बरोबर ना? ह्या घराची 70 दिवस आहे मानाने साईज बरोबर आहे का कमी वाटते? पीक जो मात तर शेतकरी जो मात, बरोबर आहे ना? नमस्कार, जैविक क्षेत्रातल्या अग्रगणी कंपनी रामा अॅग्रोटेक मध्ये आपले सर स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहेत द्राक्ष पिकामध्ये. तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम रामा अॅग्रोटेक मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सर. तर मग आमच्या शेतकरी बांधवांना तुमची छोटीशी ओळख सांगा. माझं नाव संतोष सौदागर, मध्ये राहणार तुळशी, जमीन गोठ्यादीत आहे. आमच्या मामांची मोरे डॉक्टरांची बाग आहे. बरं, ही किती एकराचा प्लॉट आहे सर? ही 1.5 एकराचा प्लॉट. कुठल्या जातीचा प्लॉट आहे? क्लोन आहे. क्लोन आहे. क्लोनचा 1.5 एकराचा प्लॉट आहे. तर आता मला सांगा, हे किती दिवस झाले ह्या प्लॉटला? या प्लॉटला 70 दिवस झाले. 70 दिवस म्हणजे तब्बल आज वातावरण खराब आहे तरी सुद्धा या प्लॉटला 70 दिवस झाले, बरोबर ना? 70 दिवस. तर मला सांगू शकता का तुम्ही या 70 दिवसामध्ये रामा अॅग्रोटेकचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही? रोट मॅजिक वापरले. बर. बायो समृद्धी वापरले. परत बायोसृष्टी पण वापरले. बरं, द्राक्ष स्पेशल म्हणून आपले प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरले का? द्राक्ष स्पेशल नाही, आता म्हणजे वाचता ही बघून सोडायची. बरं, ठीक आहे. म्हणजे आता ही येणारी स्टेप तुम्ही द्राक्ष स्पेशलची करणार. म्हणजे तुम्ही बायोसमृद्धी वापरले, रूट वापरले किंवा बायोसृष्टी वापरले. तर मला सांगा, 70 दिवसाच्या मानानं जी घडाची वाढ आहे, त्यास तुम्ही बघता की मार्केटला आज बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बागाला माल नाही किंवा त्या मालाला म्हणजे त्यांचं सेटिंग झालं नाही किंवा माल जिरण्याची पद्धत जास्त झाली, तसं आपल्या बागेला तसं काय वाटतंय का? नाही. बरं, आता हे घर जे आहे, ह्या घराची 70 दिवस आहे मानाने साईज बरोबर आहे का कमी वाटतं? बरोबर वाटत. चांगली फुगली. बरं, झाडाचं कॅनोपी बाबतीत काय बोलू शकता? कॅनोपी हाय चांगली. बरं, ठीक आहे. ह्या 70 दिवसामध्ये तुमचा खर्चाच्या बाबतीत जर विचार केला तर आवाडवे खर्च आहे का मापात खर्च? मापात आहे खर्च. बर, मला सांगा की शेतकऱ्यांनी जर रामा अॅग्रोटेकचं नियोजन द्राक्षेसाठी जर वापरलं तर त्यांची बाग सक्सेसफुल होऊ शकते का नाही? एक शेतकरी म्हणून तुम्ही खरेखर सांगा, होणार का सक्सेस? बरं, बघा शेतकरी मित्रांनो, की एखाद्या एम्प्लॉयनं किंवा एखाद्या कंपनीनं स्वतःचा प्रचार करण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्यानं स्वतः जर एखाद्या कंपनीचं नाव जर सांगत असेल तर खरंच त्यांनी काहीतरी त्यातलं वापरलं असेल, त्यांना त्याचा रिझल्ट आला असेल म्हणूनच शेतकरी सांगतो, बरोबर आहे ना सर? आज आपण बघू शकतो की त्यांच्या बागेतला माल असेल किंवा आजचं वातावरण, आज 2023 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला आज तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे धुकं झाले, पाऊस झाला, एवढ्यामध्ये बऱ्याचशे शेतकऱ्यांच्या बागेला माल नाही. जरी माल असला तर उत्तर पातळ आहे. तसं इथं यांच्या बागेत बघू शकता की तुम्ही एक समान माल आहे. झाडाची कॅनोपी चांगली आहे, घड चांगलं आहे, घडाची साईज चांगली आहे, फुगवण चांगली आहे, जी काय पानांची काळू की लांबी रुंद आहे ती पण भरपूर प्रमाणात चांगली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी एवढं सांगू शकतो की तुमच्या जर द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला जर भरघोस उत्पादन करायचं असेल तर रामा अॅग्रोटेकच्या खतांचा वापर करा, बरोबर आहे का चुकीचं? बरोबर आहे. आज यांनी यांच्या रानामध्ये द्राक्षाच्या पिकासाठी रामा अॅग्रोटेकच्या औषधाचा वापर केला व त्यांचं द्राक्षाचं पीक आपण बघतोय की कशा पद्धतीने त्यांनी आणलेलं आहे किंवा त्यांना कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये यश मिळालंय. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या द्राक्ष पिकामध्ये आपल्याला चांगलं भरघोस उत्पादन मिळावं किंवा आपल्याला चांगलं सक्सेस मिळावं, आपल्याला 4 पैसे चांगले व्हावं की आपला माल चांगला यावा, पीक चांगलं राहावं, झाड चांगलं राहावं, उत्पन्न वाढावं, तर त्याच्यासाठी तुम्ही हमखास वापरा रामा अॅग्रोटेक कंपनीचे जैविक उत्पादन, बरोबर आहे ना सर? बरं, जैविक वापरल्यानंतर जमिनीची पण रास होत नाही किंवा त्या झाडाला कुठला अपाय होत नाही. पहिली गोष्ट की जमीन चांगली राहून पीक चांगलं राहतंय, बरोबर आहे ना? तर तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की रामा अॅग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायचे का नको? वापरायचे, वापरले पाहिजे. सगळ्याचा फायदा होईल का? नाही, सगळ्याचा. बरोबर आहे ना? पहिली गोष्ट बचत, पैशाची बचत, उत्पन्नाची हमी. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीक जोमात, बरोबर ना? पीक जोमात तर शेतकरी जोमात, बरोबर आहे ना? तर कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन म्हणून ओळखली जाणारी कंपनी म्हणजे रामा अॅग्रोटेक.